हॅलो हॅलो. अरे कुठे आहेस बाबा तू? घरीच फोन केलायस ना? घरीच आहे मी. अरे मी महादेव बोलतोय वाड्यावरून. ते काही सांगायची गरज नाही, अशा वेळेला अशा आवाजात तूच बोलणार, दुसरं कोण बोलणार? बोला. अरे थट्टा सुचते तुला, इथे आमच्यावर काय प्रसंग ओढवलाय कसं सांगू तुला. आता काय झालं बाबा? अरे तेच मी विचार करत होतो, पण आम्ही येऊन इतके दिवस झाले, अजून खळबळजनक बातमी कशी नाही ऐकायला मिळाली वाड्यावर ना? काय श्रीपादने काय तमाशा केला? अरे तू ऐकणार आहेस का चेष्टाच करत बसणार आहेस? बर बोल भाऊ बोल. अरे खून झालाय, खून. तो बाप्पा होता ना, त्या नराधमाचा खून झाला. खून झालाय बाप्पाचा? कस काय? अरे कसा म्हणून काय विचारतो, त्यापेक्षा कुठे ते विचार. कुठे? आपल्या वाड्याच्या मागच्या बाजूला खून झाला. काय सांगतोस काय वाड्याच्या मागच्या बाजूला? हे काय नवीन? अरे तेच कळत नाहीये, नजर लागली बघ वाड्याला कुणाची तरी. आपण ना दादा शांत करून घेऊ. पुरे मला काहीतरी निमित्त सावे घोळ घालायला. शांत राहा जरा. अरे शांत कसा राहू, झोपा उडायला तिथे आमच्या प्राण कंठाशी आलेत. हे बघ महादेव, उगाच आत्ताईपणा करू नको, आपल्या या गोष्टीशी काही संबंध नाही. वाड्याबाहेर झाला ना खून. अरे संबंध नाही कसा, संबंध नाही कसा. पोलीस येऊन गेले वाड्यावर आणि मंजुळेची चौकशी करत होते. अरे 100 प्रश्न विचारले मंजुळेला, संशयाने पाहत होता सारखा. मंजुळाचा काय संबंध? अरे म्हणजे काय, जिथे बाहेर वाड्याच्या बाहेर खून झाला ना, मंजुळा त्यावेळेला बाहेरच होती वाड्याच्या, निळ्या सुद्धा बाहेर होता. माय गॉड, काय सांगतोस काय तू? मग तेच तर सांगतोय. हे नको काय करतो इथे बाहेर? कळलं ना आता, झोपा का उडालेत आमच्या ते. मला दे, मला बोलायचं. मला बोलायचंय. अरे बाबा मला बोलायचं. एक मिनिट थांब. हॅलो हॅलो भाई. नील काय चाललंय काय? मी निघतोय ताबडतोब इथून. हे बघा भाई, माझं आधी ऐका, जस्ट रिलॅक्स. हे बघा, तुम्हाला इथे यावं लागेल असं काही घडलेलं नाहीये. असं कसं म्हणतो? अरे असं कसं बोलतोस तू? खून वाड्याबाहेर झाला, तुम्ही काय करतो बाहेर? महादेव काय सांगतोय मला? अहो भाई, काका ओव्हर रिॲक्ट करतोय, तो घाबरलाय. तुम्ही उगाच नका टेन्शन घेऊ, मी आहे ना इकडे. बघ नील, उगाच नसतं धाडस करू नकोस, मला नीट सगळं सांगू. भाई मी खरंच सांगतोय, इतकं काही सिरियस नाहीये. मी तुम्हाला नंतर फोन करतो आणि सगळं डिटेल सांगतो. ओके? नक्की नक्की 100%. हे बघ, कुठल्याही क्षणी काही वाटलं तलक मला फोन करायचं, कळलं का? हो नक्की, मी तुम्हालाच फोन करेन. हा, आणि नसतं धाडस करायचं नाही. नाही भाई, नाही करणार. फक्त तुम्ही काळजी नका करू. हा शांत राहा. हा ठीक आहे, ठेव. काळजी घे स्वतःची. हे काय नवीन? खून झालाय का वाड्यावर? म्हणजे आतापर्यंत सिनेमांमध्ये बघायचो, पण सिरियसनेस कधी कळला नव्हता. पण आता अगदी घरातच आलं ग. सॉलिड एक्साइटिंग आहे ना सगळं. एक्साइटिंग? साय खून झालाय म्हणजे कोणीतरी खुनी असणारच ना. हाऊ एक्साइटिंग? नीट ऐकून घे, खुनी काही स्वतः येऊन सांगणार नाही की मी खून केलाय म्हणून. तू द पॉइंट बोल, थापट पसारा नकोय. म्हणायचंय काय तुला? सई, मी डिटेक्टिव्ह आहे. हे तुझ्या तरी लक्षात आहे का? व्यवस्थित. आणि माझ्या बुद्धीला गंज लागू नये ना अशी सोय देवाने केली आहे. मला घरबसल्या काम मिळालंय. होपलेस आहेस ग तू? तिकडे वाड्यावर खून झालाय आणि तुला काम मिळाल्याचा आनंद होतोय? सई प्लीज, तू ना ओव्हर रिॲक्ट होतीस. खून वाड्याच्या आवारात झालाय, वाड्यात नाही. पण त्यावेळी नील आणि मंजुळा तिकडेच होते. हो, पण म्हणून त्यांचा संबंध खुनाशी असला पाहिजे असं सिद्ध होत नाही. आणि मी आहे ना, तुम्ही सगळे का टेन्शन घेताय? अगं पण तपास, चौकशी हे सगळं लचांड लागलंच ना पाठीमागे. नील अडकणार त्यात. नील का अडकेल अगं? असं नाही होत काही. म्हणजे नील लगेच तिकडून नाही निघू शकणार. करेक्ट आहे. नाही म्हणजे लगेच नाहीच निघता येणार त्याला. पण म्हणजे वाट पाहणं आलंच. आपण जाऊया वाड्यावर. वाड्यावर काय हरकत आहे? तिकडे जाऊन करणार काय आपण? तू वेडी आहेस का साई? अगं माझं काम होईल आणि तुला नीलला भेटता येईल.
एका दगडात दोन पक्षी बघू ठरवू. विचार नाही हा करायचा, चार महिने खूप विचार करून झालाय आपला, आता फक्त कृती करायची. चल चल आपण वाड्यावर जाऊया. अगो मँडी जरा आवर स्वतःला, खून झालाय तिकडे. तुझा उत्साह बघून लोकांना असं वाटेल की पिकनिक करायला चालली असतो तिकडे. एक मिनिट, माझ्या एक्साइटमेंटला पिकनिक म्हणण्याची काही एक गरज नाही. हे माझं काम आहे. आता माझं काम खून दरोडे आत्महत्या यांच्याशी निगडीत आहे, त्याला मी काय करणार. आणि सई अगं, प्रत्येक खुनाचं मी असं टेन्शन घेत बसले तर काम कसं करू. पटतंय ना तुला? आवरूया आपण, चला. कुठे काय? कुठे म्हणजे उद्या जाणार आहोत ना आपण, तर आता आवरायला हवं ना आपल्याला. रात्र झाली आहे. नाही तू सकाळी उठत नाहीस. मला झोप नाही. नाही बोल, मला गप्पा मारायची. अगं तेच सांगते ना, सगळं खूप लास्ट मिनिट ठरलं. मग आम्ही डायरेक्ट नाशिकला गेलो आणि साखरपुड्यात झाला. हो ना अगं, केवढं भारी होतं. हो मला माहिती आहे मी बंक केलं, पण मला काही कळवायला वेळच मिळाला नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी प्लॅन करते यावेळी आणि आपण जाऊया, चालेल. पुरे झाले बघ. मी बंद करतो फोन. अगं आई एक मिनिट. ओ भाई, ओ भाई ती मला फोन. ओ भाई तुम्ही माझी साईड नाही घेणार आहात का? म्हणाल एक वाईट बातमी. काय झालं? बाप्पाचं खून झालं. खून कसा? कुठे? कुणी केला? कसा झाला कुणी केला ते काही कळलेलं नाही अजून, पण तो वाड्याच्या आवारात झालाय मागे. देवा, मग आता काय करे? जायला हवं ना आपल्याला तिकडे? लगेच काय जायला नकोय. नील म्हणाल इतकं काही सिरियस नाही आहे. महादेव खूप घाबरलाय. साहजिकच आहे हो, पण म्हणजे काही होणार नाही ना. होणार काही नाही ग, पण ज्यावेळी ती घटना घडली तेव्हा नेमका नील आणि मंजुला बाहेर उभे होते. मग आता आता असं काय नाही, फार तर चौकशी होईल त्याची, एवढंच याच्या पलीकडे काय. पण नवे बरंच झालं बाप्पाचा खून झाला ते. अग म्हणजे मंजुळाच्या मागची कटकट तरी गेली ना. एक कटकट गेली खरं ग, पण नसती कटकट सुरू नाही म्हणजे मिळवली. अहो असं का म्हणताय तुम्ही? सत्त म्हणालात काही होणार नाही. असं नाही, एका अर्थाने हे दोघ जण तिथे होते ना साक्षीदार म्हणून. म्हणजे पोलीस चौकशी, कोर्ट कचेरी, वकील सगळी धेंड आलीच की पाठीमाग. काय काय चाललंय काय? त्या गणपतीचा कोप वगैरे उगाच काहीतरी बोलणं कसं म्हणून खूप कसला आलाय. वाड्यामागे खून झाला आणि हे दोघे उभे होते, हा एक कोइन्सिडन्स आहे, कळलं तुला? खूप कसला आलाय ढोंगलाचा. खूप देत नाही, पण बाप्पाचा खून हा आपल्या वाड्याच्या आवारात झाला आणि मंजुळा तेव्हा तिथेच होते. हा फक्त कोइन्सिडन्स असू शकतो का? सर तुमचा चहा. काय झालं सर, एनी प्रॉब्लेम? जितकं सरळ हे दिसतंय ना तितकं नाही आहे. या अग्निहोत्रींच्या वाड्यामागचा हा जो खून झाला आहे, या खुनामागे बऱ्याच गोष्टी लपल्या आहेत, त्या शोधणं महत्वाचं आहे. म्हणजे सर? भोसले मला सांगा, तुम्ही तिथे काय पाहिलं? पोटात सुरा खुपसून खून झाला होता. सुरा पोटात होता आणि रक्त आजूबाजूला सांडलं होतं. करेक्ट. मग डेड बॉडीपासून काही अंतरावर जे रक्त सांडलं होतं ते कोणाचं होतं? प्रेताचंच असणार सर. म्हणजे सुरा लागल्यानंतर तो काही अंतर चालत गेला असेल आणि मग कोसळला. एक्झॅक्टली.
मी तोच विचार करतोय. भोसले, एखाद्या माणसाच्या पोटात जर सुरा खुपसला गेला तर त्याच्या पायात सरळ चालण्याचे त्राणच राहत नाहीत. ऑब्व्हियसली तो पाय फरफडत चालत गेला असेल. आणि तसं जर असेल तर आजूबाजूला तशा काहीतरी खुणा सापडायला हव्यात, राईट? आणि त्या स्पॉटवर मला तसं काहीच सापडलं नाही. आय एम व्हेरी शुअर ते रक्त दुसऱ्याच कोणाचं तरी. तुम्ही एक काम करा, डेड बॉडीचं रक्त आणि जे सापडले रक्त त्याचं ब्लड ग्रुप मॅच करायला पाठव. सांगतो सर. आणखीन एक, झटापट जर झाली असती तर बॉडीवर काहीतरी मार्क्स मिळाले असते, पण तसं काही नाही आहे. ह्याचा अर्थ कोणीतरी व्यवस्थित प्लॅन करून अंधाराचा फायदा घेऊन हा खून केलाय. तुम्हाला काय वाटतं सर, कोणी केला असेल हा खून? सध्या तरी मला त्या मुलावरच डाऊट आहे. हुशार दिसतोय जास्तच. एनिवे, सध्या तरी आपण गेसच करू शकतो. आपले चार हवालदार वाड्यामागे आहेत ना? हो सर. त्यांना सांगा अलर्ट राहा. वाड्यातल्या माणसांना सांगा बाहेर पडायचं नाही. मला कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा नकोय. ओके? हो सर. पण सर. पण काय? ते हवालदार घाबरलेत, कारण पुढे करतात. घाबरलेत कोणाला? तिथं भूत आहे म्हणतात. व्हॉट नॉनसेन्स. निदान आपल्या डिपार्टमेंटमधनं तरी अशा अफवा पसरून देऊ नका. भूत वगैरे काही नसतं, कळलं ना? उद्या म्हणतील भूतानी खून केलाय म्हणून. ही केस माझ्यासाठी खूप महत्वाची आहे भोसले. त्यांना म्हणावं जरा तरी चूक झाली काठ माझ्याशी. येस सर. महादेवराव, अहो अशा फेऱ्या मारून काय होणार आहे? एका जाग्यावर बसा ना शांतपणे. हो नाही हो शालिनी बाई, माझ्या जीवाला आता स्वस्थता नाही. त्यात आणि मणिदादांना फोन करून त्यांच्याही जीवाला घोर लावून ठेवलाय तुम्ही. तुम्ही ना उगाच घाई केली था त्यांना फोन करण्याची. तरी मी काकाला सांगत होतो नको करूस फोन. तुम्ही लोकांनी आता मला शांतपणा शिकवू नका. माझ्या ना सहनशक्तीच्या पलीकडे चाललेलं आहे सगळं. निळा मला सांग बघू हा सगळा प्रकार काय आहे तो. महादेवराव, तुम्ही कशाला चिडचिड करताय? अहो त्याने सांगितलं ना एकदा वाड्याच्या मागे काय झालंय ते. माझा त्याच्यावर विश्वास नाही आहे. आणि मग मंजुळा तुम्ही आतमध्ये का पाठवलं? तिने तरी सांगितलं असं सगळं. अरे काका, तिला विचारून काय उपयोग आहे? मला जेवढं माहितीये तेवढंच तिलाही माहितीये. अरे ती तिच्या आईबद्दल काहीतरी मगाशी बोलत होती तर तू गप्प केलंस तिला? हे बघ काका, आत्ताच हे सगळं प्रकरण बाहेर येऊन चालणार नाहीये. उगाच कॉम्प्लिकेशन्स वाढते. तो इन्स्पेक्टर आपल्यावर प्रश्नांचा भडीमार करेल. हे बघ, या परिस्थितीत तरी मला काही माहिती नाही हेच पालुपद आपण चालू ठेवलं पाहिजे. पाहिलं छानिनी बाई, म्हणजे निळ्याला जे जे काय घडले ना ते सगळं व्यवस्थित माहिती आहे, पण सांगत नाहीये तो. निळ्या मला खरं सांगा, मला खरं सांग, बापाचा खून तू तर नाही ना केलास? महादेवराव, अहो काय अंदाज बांधताय तुम्ही? हे बघ, मी त्या पोलिसांना उत्तरं न देण्यामागे तुझा काय हेतू आहे मला माहीत नाही. अरे पण बाबा, आमच्याशी तरी सगळं खरं बोल, खरं सांग. शालिनी काकू, मी खरंच त्या बाप्पाचा खून केला नाहीये. मी त्याला फटका मारला, तो खाली पडला. माझ्या मते मी त्याच्या हातावर फटका मारला, कारण त्याच्या हातात पिस्तूल होतं. त्यांनी ते पिस्तूल मंजुळाकडे रोखलं होतं. तो सगळा गोंधळ झाला होता तिकडे. तेवढ्यात मी मंजुळाला घेतलं आणि इकडे वाड्यावर आलो. आता ह्या सगळ्यात तो बाप्पा कसा मारला गेला हे मला नाही माहिती. अरे बापरे गजानन, म्हणजे एकेका गुंत्यातून गुंता गुंत्यातून गुंता वाढतोच आहे वाढतोच आहे. अगं तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. अरे आहे रे बाबा, बाळा तुझ्यावर विश्वास आहे रे. पण हे सगळं आता निस्तरायचं कसं? ही नसती भानामती लागली की नाही माग? आणि तो इन्स्पेक्टर आला ना की माझे पाय लटपटायला लागतात रे. हे बघ काका, तू प्लीज काळजी करू नको.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या इन्स्पेक्टर समोर कोणीही प्लीज तोंड उघडू नका. तो जेवढं विचारेल, जे प्रश्न विचारेल, त्याच प्रश्नांची उत्तरं द्या. गत शब्दांमध्ये अडकायला नको आपण. अरे भावा, बरोबर आहे तुझं. मी काहीतरी भलतंच बोलून गेलो त्याला. मी ना आता तोंड बंदच ठेवतो, मी काही बोलतच नाही. हे निळ्या, तू एक काम कर, आपल्या उमाला फोन लाव, तिला सांग सगळं, ती सोडवेल बघ येत ना सगळ्याला. अरे काका, मला सगळं माहिती आहे, मी उमाला फोन करणारच आहे. ती आपल्याला परफेक्टली सांगेल काय करायचं ते. पण तिला आत्ता फोन करण्यात काही पॉइंट नाही, मी उद्या सकाळी करणार आहे. अरे उद्या सकाळी काय मुहूर्त आहे का? आत्ता फोन करू म्हणून सांगितलं ना तुला. आत्ता फोन लाव. महादेवराव, वाजलेत किती आत्ता? झोपली असेल ती. तू म्हणतोय ना उद्या सकाळी फोन करतो म्हणून, मग करेल ना उद्या सकाळी. आणि हे बघ नील, मलाही असं वाटतं की आता शांतपणे आपणही सगळे झोपून जाऊया. जरा डोकं थंड झालं की आपण विचार करू उद्या काय करायचं ते. हो, झोप कसली लागते आता? झोप उडाली शालिनी बाई. नसती शुक्ल काष्ट लागलेत मागे. हे पोलीस वाड्यावर येऊन गेले ना की मन थाऱ्यावर राहत नाही. काही वाईट स्वप्न पडलं तुला? हो, म्हणजे मी बस बस काय झालं? मला काही सुचत नाही हो. म्हणजे मला असं वाटतं की हे सगळं आपण इतक्या लाईटली घ्यायला नकोय. असं काही झालेलं नाहीये, सगळं सुरळीत होईल. तू काळजी करू नको, विसरून जा सगळं. विसरून काय जा, खून झालाय ना. झालाय म्हणजे कोणाचं झालाय? बाप्पाचं झालाय ना. ते कृत्यच तशी होती, ते उद्या व्हायचं होतं, आज झालंय, काय फरक पडला? बाप्पाशी मला काही घेणं देणं नाही हो, त्याला मरू दे. पण पण काय, तू आपल्या वाड्यातच का मेला? तिथे कसा काय आला तू? वेदी म्हणते तसंच मलाही वाटतंय, हा काही नुसता कोइन्सिडन्स नाहीये. तिथे कशासाठी आला असेल तो? फिरत फिरत तर नक्कीच नसेल आला तो. तिथे नक्की काहीतरी अजून घडलंय जे आपल्याला सांगत नाहीयेत. होऊन काय घडलं असेल? त्याला घडलं असेल वाड्यावर मंजुळा आहे, तिला शोधत शोधत आला असेल तिथे. पण मंजुळा का बाहेर पडली होती तेव्हा? आणि नील सुद्धा का गेला एवढ्या रात्री अंधारात बाहेर? दोघ जण काय करत होती? का गेले म्हणजे काय? जेवण झाल्यानंतर फेरफटका मारायला गेले असती. त्यांना काय बंदी केली का कुणी? नाही, इतकं साधं नाहीये ते. दोघ जण तिथे बाहेर होते आणि बाप्पा तिथे आला. बघा, तुम्ही विचार करा जरा. त्यांनी मंजुळावर हल्ला केला असेल आणि तिला वाचवण्यासाठी नील काय नील काय नाही काय नाही काय म्हणत काय तुझं बोल ना. तसं काही घडलेलं नसेल, कळलं का तुला? तसं जर असतं तर नीलने मला सांगितलं असतं. कसं सांगणार तो? आजूबाजूला माणसं असतील तर? नील असा मुलगा नाहीये, इतका हॉट टेम्पर्ड नाहीये तो असं वाटेल ती गोष्ट करायला. बॅलन्स आहे तो. हो, पण तरी तरुण रक्त आहे ना त्याचं. आणि मंजुळ्याला जर कोणी काही केलं तर गप्प बसणार आहे का तो? तू बस तर्क वितर्क करत बसू नकोस. मला वाटतं आपण जाऊया तिथे. इतक्या लवकर जाण्याची काही गरज नाही, नील बोललाय मला. विश्वास ठेव त्याच्यावर. आणि वाटलं तू तो मला फोन करणार आहे, कळलं का तुला? मला काही सुचत नाही हो. शांत रा, सगळे व्यवस्थित आहे. सगळं त्या गजाननाच्याच हाती.
एक गोली एंड विलन इज डेड. आई किल द विलन बापा क्लास करूंगा. डोंट वरी तुलसा, डोंट वरी. तुझ्या माझ्या आयुष्यातून त्या बापड्याला क्लास करून मारून टाकला. नाव इज गॉन डेड फिनिश. बापा पिक्चर शो खतम. Papa is dead. Last. Nice old Rato. Maru Taklami. Last. Anthony Walker.